कोगनोळ येथे शिवजयंतीनिमित्त मी रमाई बोलते एकपात्री नाटकाचे सादरीकरण डॉक्टर आंबेडकर रमाबाई यांच्या संघर्षमय जीवनाचे देखील सादरीकरण कोगनोळी तालुका निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून सोमवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 7 वाजता प्राध्यापक प्रेरणा कवटेकर यांनी मी रमाई बोलते या एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले. यावेळी माता रमाई यांच्या लहानपासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत विवाह आणि रमाई यांच्या निधनापर्यंतच्या संघर्षमय इतिहासाचे सादरीकरण प्राध्यापक कवटेकर यांनी केले. सुमारे अर्धा तासपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या एकपात्री सादरीकरणामध्ये उपस्थित महिला वर्ग भावनिक झाल्याचे चित्र दिसून आले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले. स्वागत अरुण पाटील यांनी केले तर प्रास्ताविक नितीन कानडे यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन प्राध्यापक सचिन भारतवासी यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले रयत संघटना कर्नाटक कार्याध्यक्ष राजू पोवार, ॲडव्होकेट थरकार, ऑल इंडिया पॅथर सेना, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरण कांबळे, अमित शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचे संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोगनोळीमधील ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार, के डी पाटील जीवनगौरव पुरस्कार, प्राध्यापक बाबासाहेब आवटे समाजभूषण पुरस्कार, अनिल नवाळे निप्पाणी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, राहुल मेस्त्री राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्कार, सचिन परीठ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, सुनील बर्गे राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार, पोपट पसारे 4GR मानव अधिकारी नॉर्थ कर्नाटक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, अमोल नवाळे कर्नाटक राज्य नवयुवा शक्ती निप्पाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य मनीषा परीठ, प्रवीण भोसले, अमर दाबाडे, तानाजी घस्ते, घनश्याम मिस्त्री, रोहिदास ढाले, लक्ष्मण जगताप, अमर विटे, संजय पोवार, विठ्ठल मुरारी कोळेकर, तात्यासो खोत, तौसिफ मुल्ला, सचिन बेरड यांच्यासह शेकडो पुरुष व महिला वर्ग उपस्थित होता. आभार नरजित विटे यांनी मानले. तर कधी सागरासारख्या खोल खोल हृदयाचा बुद्धाशी लीन होणारा महान उपासक, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, मनुस्मृतीचं दहन करायला पार्वती कारक, प्रज्ञावंत निष्ठावंत एकटा तेजस्वीपणे चमकणारा प्रज्ञासुरी झाली. सांगा येसू कुठल्या मातेला मिळत? मला हे समजलं वाचून मुठभर अंग मुठभर मास अंगावर चढल्यासारखं. मी कायम ते पत्र उशाला घेऊन झोपायचे. माझ्या आजारपणामध्ये त्या पत्रामुळे जरा बरं वाटायचं मला, म्हणून मी ते पत्र कायम उशाला घेऊन झोपायचे. राजरत्न पोटात असताना मला टीबीचा आजार झाला. डॉक्टरांना लय ठिकाणी साहेबांनी दाखवलं, तर समजे डॉक्टर म्हणायचे की टीबी आधीपासून झाला होता, पोटाला पोटभर खायला मिळालं नाही,